आहे, कुठला जिल्हा सुटलेला नाही यावेळेला माझ्याकडून, कारण मराठवाडा सुटणं हे माझ्याकडनं शक्य होणं शक्य नाही. इतर ठिकाणी कदाचित कमतर आहे, पण तसंही केलेलं नाही. आपल्या माहितीकरता सांगतो, या एक असं खातं आहे परिवहन, म्हणजे ठीक आहे टाकाऊ खातं. आम्हाला जी काय खाती मिळाली त्याला लोक हसायची, यांना बनवलं बाबा. आपण बनवून घ्यायचं नसते, कोणी बनवलं तरी आपण लोकांना सांगायचं की तू बनवलंस तरी मी कसा बनतो हे बघायचं, आणि भविष्यात ती बनवाबनवीची भाषाच असू शकत नाही, हे महत्त्वाचं आहे असं निर्माण करायचं. हे सामर्थ्य शिवसैनिकांच्या अंगामध्ये माननीय शिवसेना प्रोग्राम दिल्यामुळे आम्ही कधीच सगळे आव्हानं झेलत असतो, आणि त्या आव्हानाला असं काय झेलतो, अरे हेच असलं पाहिजे असं लोकांना वाटते. आणि मग आमचे विभागीय प्रमुख असे उगतच म्हणत होते, पुढच्या वेळेला अमुक असेल तमुक असेल मी तसे, आता हे खातं देणारच नाही. या खात्यामध्ये 50 हे इंग्रजांच्या काळापासूनच खात आहे. वेग परिवर्तन होत होत हे महामंडळ झालं, आणि गेल्या 30-40 वर्षांमध्ये नवीन बांधकामच झालं नाही. अधिकाऱ्यांना विचारलं करून डागडुगी करतो, अहो प्लास्टर पडते, आपण जातो, मी या बसने प्रवास करून मराठवाड्यात मी याच बसने फिरत होतो. तानाजी सावंत सारखा एखादा माणूस त्याला भेटला असता तर मग गाडी घोड्याने फिरलं असतो. त्याला सगळेच असं विषय नाही, आणि 52 वर्षांनी तर आमच्या आम्ही तानाजी सावंत निर्माण करू शकत नसू ना, तर पक्ष कशाकरता 52 वर्ष चालला हाही प्रश्न नाही, तर तो विषय नाही. म्हणजे ही कामं होत नाहीत, अधिकाऱ्यांना विचारलं गंजलेलं मन कसं असते ना ते मला अनुभवायला यायला काय ना साहेब, 30 वर्ष झाले बांधून, 40 वर्ष झाले, 40 वर्ष झाली ते पडायला आलेलं आहे, लोक त्या ते जात आहेत शेकडो. आणि एकच बीओटी बांधा वापरा आणि आम्हाला हस्तांतरित करा, लाखो रुपये बांधणारा घेऊन जायचा करोड होतो तो अक्षरशः सगळी दुकानं विकून, आणि आमच्या नशिबी काय यायचं 100-200 रुपये भाडं त्या दुकानाचं, त्या दुकानामधले सगळे कर्मचारी तो दुकानदार येणारे त्यांच्याकडे जे गिराईक या आमचं सगळं सरदार बाथरूम वापरणार, आमचं पाणी वापरणार, आमच्या येणाऱ्या प्रवाशांना काय नाही आणि गर्दी त्यांची. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा, हे बांधा त्यांनी सगळं वापरा आमचं, आणि त्या लोकांना आमच्याकडे हस्तांतरित करून टाकले. मी पहिला आल्यानंतर निर्णय घेतला, आणि बांधा वापरामध्ये अनेक गोष्टी असतात बरं की नाही. आता माझा स्वभाव अख्ख्या मराठवाड्याला माहिती आहे, तानाजीराव तुम्हाला अजून परिचय व्हायचा आहे, त्यामुळे पहिला मी ते बंद करून टाकले. अस्वस्थ झाले सगळे, साहेब कसं होणार, चिंता नका करू कसं होणार. मग आमच्या या सगळ्या स्थानकामध्ये आणि आगारामध्ये अनेक ठिकाणी भिंतीच नव्हत्या बाजूला, तिथे पण आहे की नाही मला माहीत नाही, इथे पण दिसत नाहीये कोणी आत येत आहे. प्रवाशांसाठी आहेच, या बेकायदेशीर वाहतूकवाले आत येतात, घुसतात, बसमधनं माणसं उतरवतात, घेऊन जातात, अनेक गोष्टी. 142 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिला सुरक्षित भिंती घालून घेतल्या, हे काम कधीच झालं नव्हतं एवढ्या वर्षात. पहिला आमचा अस्तित्व होय, हे आमचं आहे, हे आमचं आहे. अनेक ठिकाणी पैसेवाली माणसं बाजूला अगदी लागून आपल्याकडे जागा असेल तर विमारत अशी बांधायची की त्याच्यात तोंड आपल्या एस टी महामंडळात दुकानं वगैरे काढायची आणि इकडून गिरायकच जायची, संबंध आहे काय. मी तुमचा पालक आहे, 105 कर्मचारी, 1,05,000 कर्मचारी आहेत, पण ही जी आता योजना आणली त्याच्यामध्ये माझा कर्मचारी गेला
त्याचे ती तरुण असते, दोन मुलं असतात आणि तुम्हाला अनुकंपा घरामध्ये एवढं आमच्या कर्मचाऱ्यांच्या भरलेलं आहे ना अनुकंप प्रकरण की काय काय मुलं तर वाचतात जातो कधी आणि मी अनुकंपात घुसतो मानसिकता आहे. आणि हा पण सांगतो काय चिंता करू नको, माझं काय भरवड झालं तर तुझी नोकरी नक्की आहे, तू चिंता नको करू. अरे पण तू शिकत नाही ना. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना पण ढाला ह्याला किती मिळायचं माहिती आहे का, ह्यांच्या पगारांना 40 रुपये दरमहा कापले जातात ह्यांच्या करता 40 रुपये, त्यातले 1 लाख रुपये ह्यांना मिळायचे, 1 लाख रुपये गेल्यावर. हे तुमच्याकरता केलं त्याच्याकरता तुम्ही कधी टाळे वाजवू शकत नाही. की आमचं भवितव्य आल्यानंतर कोणतरी बघणारा इथे व्यक्ती आपला बसलाय म्हणून इंदिरोदय सम्राट किंवा बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यक योजना काय ती योजना. काल एक बावळट तिकडे आला होता अमरावतीमध्ये, रोज 1 रुपयाप्रमाणे पैसे जमा होतात, 1 रुपयाप्रमाणे जमा होतात. तुमच्या रोजच्या कमाईमधले पैसे नाही हे लक्षात घ्या. तुम्ही श्रम करून तिकिटाचे जमा करतात त्यातला नाही, ते स्वतंत्र आहे. म्हणजे नाव त्याला शिवसेना बाळासाहेब ठाकरे दिल्यानंतर अक्कलता तोडली, कारण आता पर्दाफाश म्हटल्यानंतर काहीतरी कपडे काढून नागडं उघडं झालं पाहिजे ना, त्यांचे पर्दाफाश नाव आहे ना त्याचं. बस कपडे काढल्याशिवाय पर्दाफाश म्हणजे सगळे कपडे काढायचे. आणि मुरकाळारका सांगितलं रोजचे जमा होणारे 64 लाख रुपये मातोश्रीवर जातात बेशरम म्हणून. बांधकाम कसं करायचं तर आमच्याकडे इंजिनियर सुद्धा आत्ता भरती झाले, इंजिनियर सगळे आधी इंजिनियर भरतीच नाही, सगळे जुने लोक आहेत ते ठरवणार. असे 4 काम उभे करायचे, वर स्लॅब टाकायचा, स्थानक झालं, रंगरंगोटी केली की आता 90 वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट नेमले आहेत, आर्किटेक्ट 90. आणि एसटी महामंडळामध्ये मला आर्किटेक्ट असावा मी त्या पहिले याकरता महाराष्ट्रातले आणि देशपातळीवर काम करणारे जागतिक पातळीवर काम करणाऱ्या त्या वास्तुविशारदांनी आपली नावं नोंदवली आहेत आणि त्याकडे कामं पण दिली आहेत मोठी मोठी. आता आकार आला अरे तुम्हाला असं काय बघायला मिळालं असतं का, कसं स्थानक दिसावं, त्याच्यामध्ये व्यवस्थापन कसं असावं, तेव्हा अशा प्रकारचा आमूलाग्र बदल घडवण्याचं काम वेगळ्या पद्धतीने निर्माण केलं. आणि याकरता माझे कर्मचारी रात्रंदिवस या महामंडळाला जो निधी उपलब्ध करून देतात त्याला हात न लावता उभी असा निधी उपलब्ध निर्माण केलेला आहे. तुमच्यामध्ये काय आम्ही कमवलं आणि आता साहेब बांधतायत, इकडे कोण आहे कोणी काम घेतलंय तोही मला माणूस माहीत नाही, कोण आहे तोही माहीत नाही. आणि आज तो ठेकेदार कोण आहे त्याने साधं स्वागत पण केलं नाही. ही पारदर्शकता असावी लागत. मला कामाशी मतलब आहे, मगाशी सांगत असताना 1 वर्षात काम व्हावं अशी आपण अपेक्षा व्यक्त केली. माझ्याकडे ते माझ्या स्वभावाप्रमाणे सगळं असते, बंधन असंच आहे की दिलेल्या वेळेमध्ये काम करायचं. कामाची प्रत ही प्रत म्हणजे तुमच्या मराठी भाषेत क्वालिटी, तुम्हाला मराठीत बोललेलं कळतं ना, त्याच्यामध्ये तडजोड नाही. त्या दोन गोष्टीमध्ये तडजोड न करता जर कुठे आदळला तर काळ्या यादीत कायमचा, आणि तो फक्त आमच्या नाही तर PWDच्या बांधकाम खात्याच्या सुद्धा काळ्या यादीत टाकायचं ठरवलं. दिलेल्या वेळेतच काम करायचं ना तर दंड आहे. हे मी शिकलो गडकरींकडे, नितीन भाऊ गडकरींचे विजन म्हणजे दृश्य दूरदृष्टी वेगळी आहे, मराठीत त्याला आपण विजन म्हणतो. आमचे पूल बांधले किंवा पुणे महामार्ग बांधला, मुंबईतल्या प्रत्येक पुलाच्या मागे दिलेल्या वेळेमध्ये तुला जर 10 महिन्याची वेळ दिली असेल
तर त्या 10 महिन्याच्या आत जर बांधला तर प्रत्येक दिवसाकरता 1 लाख रुपये बोनस. सन्मान्य नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, डॉक्टर संजय कोलते, सर्व सन्मान्य व्यासपीठ, अरे पप्पू कोचरे आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, मला पत्रकारांबद्दल बऱ्याच दिवसांनी भेट झाल्याबद्दल मनापासून आनंद झाला, कारण आमचे सगळे जुने जाणते पत्रकार आहेत, नवीन मागे बसले आहेत. त्यांना एवढंच सांगेन की वर्षानुवर्ष ह्या भागातली पत्रकारिता वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय हे तुम्ही भाग्यवान आहात, अशी सगळी मंडळी तुम्ही बघितली. आज या स्थानकाचं नूतनीकरण नाही तर नवीनीकरण होते. कोणाच्या तरी तोंडात नूतनीकरण शब्द आला तर नूतनीकरण नाही. नूतनीकरण म्हणजे प्लास्टर वगैरे करायचं, रंगरंगोटी करायची आणि चकाचक करून पावडर लावून फेस चेहरा दाखवायचं, तसं करायचं तर नाही. म्हणजे मला खासदार ते आत्ता झाले, माझ्या मागे इतका वेळ लागले, ते मुंबईत त्याच्याच करता येत होते का मला माहीत नाही. ते आमचे ओम निंबाळकर, त्यांनी अथक परिश्रम घेतले, पाठपुरावा केला आणि माझ्या एक लक्षात आलं की मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये हा एक जिल्हा असा आहे की या जिल्ह्याचं प्रमुख स्थानक राहिलेलं आहे बांधायचं. आता मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या विविध स्थानकांचं आणि आगाराचं काम चालू झालेलं आहे. कालच 2 दिवसापूर्वी संभाजीनगरला बसपोर्टचं उद्घाटन, बसपोर्टचं भूमिपूजन झालं. त्याच वेळेला दुसरं जे आगार आहे त्याचंही आमचं भूमिपूजन झालं. हे वेळेतच बांधलं गेलं पाहिजे आणि ह्याचा नकाशे हे कसा असावं, तुम्हाला काय फरक पाहिजे का, हे मी तिकडच्या स्थानिक आमदाराच्या खासदाराला वाटवतो, त्यांच्याशी बोला सांगतो. तिकडच्या गरजेप्रमाणे लोकांच्या सोयीप्रमाणे करायचं. तानाजीराव, तुम्ही 31 जुलैला पालकमंत्री झालात, नाही तर त्याच्या अगोदर तुमच्याकडे ते आले असते. त्या अशा पदाचे आहे का वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या या सगळ्या महामंडळाच्या गोष्टीचा विचार विश्लेषण होतो. हे सगळं करत असताना आमूलाग्र बदल एसटी महामंडळामध्ये होत असताना विविध योजना आणतोय. तुमच्याकडे समोरच ती लाल परी आहे, शिवशाही सामान्य लोकांकरता आपण आणली. एसटीच्या बांधकामामध्ये आणि आतमधल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल निर्माण केले. लोकांनी पैसे दिल्यानंतर त्याला व्यवस्थित जाता आलं पाहिजे. मी ज्या एसटीने प्रवास करत होतो किंवा आपण सगळे जुने लोक प्रवास करत होता, एका बाजूला 3 सीट आणि एका बाजूला 1 सीट. एका सीटचं सगळं ठीक आहे, पण त्या 3 सीटवर 4 जण एकमेकाला धक्का मारून बसायचे. 2 महिला असल्या तरी त्यांना पण धक्का मारून आणखीन 2 लोक बसायचे, असं ते सगळं अवघड काम होतं की नाही. म्हणून सगळीकडे 2-2 केलं, नुसतं 2 सीट केलं नाही, परत त्याच्या मध्ये जर काय केलं नाही तर परत तिघे जण बसतील. म्हणून आतमध्ये हात ठेवायचा रांडा पण केला. जो पैसे देतो त्याला त्याचा प्रवास व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि माझी महिला बशी असेल तर तिला शेजारच्याकडनं सुरक्षितता मिळाली पाहिजे. कारण एसटी हालते न का धक्का बिक्का लागत असतो, म्हणजे त्याला काय कोण मुद्दम करत नाही. पण आपण ज्यावेळेला हे सगळे अनुभव घेतलेले असतात त्या अनुभवामधनं आपल्याला ह्या काळजा घ्यायच्या असतील तर या पदावर बसल्या त्या काळजा अनुभवत नाही. हा म्हणजे काय ते सगळं असते, असं बारीक सारीक गोष्टी बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं करत असताना एसटीचा प्रवास आणखीन सुखकर व्हावा याकरता ती शिवशाही आली ती सामान्य लोकांनी उचलून धरली, कारण ती सामान्यातल्या सामान्य लोकांना परवडेल असतात. आता नवीन आमची कालच आमची म्हणजे मीटिंग झाली, त्याच्यामध्ये नवीन आमची आता झोपून जा म्हणजे निजा आणि प्रवास करा स्लीपर येते आहे. स्लीपर कशी खाली बसायला आणि वरती 10 झोपायला. त्या बसायच्या जागा पण अशा केल्या असेल की 45 कोणामध्ये ते तुम्हाला झोपता आरामात जाता येईल. रात्रभर ज्येष्ठ नागरिक बसतात, रात्रभर प्रवास करतात, ते गुडघ्यावर बसलेले असतात,
खालता येत नाही, जेवता येत नाही, काय नाही, प्रवास तर करायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच पैशामध्ये, त्याच पैशात प्रवास करता येईल का, तर ते सुद्धा शक्य असते. आपण जर करायचं म्हटलं ना तर सगळं होतं. त्यातसुद्धा रात्रराणीच्या ऐवजी किंवा त्या दुसऱ्या ज्या रात्रीच्या गाड्या चालतात त्याच्याऐवजी आता ह्या वापरतात. आणि त्याच पैशामध्ये सामान्य माणसाला त्याच पैशामध्ये आता ही वाहतूक सुविधा उपलब्ध होणार. ज्येष्ठ नागरिकांचा विचार हा पास देण्याकरता नाही, ज्येष्ठ नागरिकांचा विचार हा त्यांना सवलत देण्याकरता नाही. ज्येष्ठ नागरिकांचा विचार प्रवास करताना त्यांना आखडलं गेलं नाही पाहिजे, त्यांना शारीरिक यातना झाल्या नाही पाहिजेत. थोड्या बारकाईने विचार जर आपण करू शकलो ती शिवसेना आहे. 80% समाजकारणाचा विचार करणारी शिवसेना तुमच्या अंगामध्ये असेल तर सत्तेमध्ये बसल्यानंतर कार्यपद्धतीमध्ये ती आली पाहिजे. त्या विषयावर कामगारांचं काय? पूर्वी आमच्याकडे अपघातात माणूस गेला सामान्य म्हणून 3 लाख रुपये द्यायचे, 3 लाख रुपये. एक वकिलांची मोठीच्या मोठी अशी महाराष्ट्रात टीम तयार झाली होती त्यांच्याकरता, त्यांच्या हिताकरता. जाऊ नको, फॉर्म वर सही करू नको, आपण कोर्टात जाऊ, तुला जास्त मिळवून देऊ. मी आता अभ्यास केला, गेल्या 25 वर्षामध्ये अशा प्रकारे न्यायालयात गेलेल्या खटल्यांचं काय झालं. एका खटल्यामध्ये 7 लाख रुपये मिळाले फक्त एका खटल्यात, कारण तो तरुण होता, काय होता त्याची जजमेंट वेगळी आहे. बाकी 3 ते 3.5 होतात, वकिलाचे चक्के ठरलेले असतात, ते काही दोष नाही, वकील लढतो, त्याला 5-7 वर्ष जातात. म्हणजे त्याला जे 3 लाख रुपये मिळायचे होते त्याचं व्याज हिशोबात घेतलं तर न्यायालयातनं मिळालेले पैसे आले ते एकच होते असं माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मग मी असा निर्णय घेतला. त्याच्यात दुसरं परत सांगतो, मी माझं आयुष्य तुमच्यामध्ये गेले 35-40 वर्ष मराठवाडा विदर्भामध्ये काढलं. मराठवाड्याच्या जास्तीत जास्त घराघरापर्यंत मी पोचलेला आहे. तो काही गंमत म्हणून पोचला नाही की केवळ प्रत्येक वेळेला शिवसेनेला मतदारसंघाला नाही पोचलो. मला शिवसेना प्रमुखांनी ही संधी दिली, त्या संधीमध्ये मी माझ्या पद्धतीने लोकांच्या जनमानसाच्या भावनांशी एकरूप होऊन काम करायचा प्रयत्न केला. म्हणून प्रश्न सोडवायला मदत होतो, प्रश्न सोडवतो अशा चला. बघा, एखादा तरुण गेला, छोटी गोष्ट आहे ती, 20, 22, 24, 25 वर्षाची विधवा होती, हातामध्ये 2 मुलं असतात लहान लहान, मग काय 3 लाखात भागेल ती? सर 4 वर्षांमध्ये चालेल? मग मी विचार केला की तिच्या हातामध्ये एवढे पैसे मिळाले पाहिजेत. ग्रामीण भागातला विषय, 5-6 हजार रुपये जर महिन्याला मिळाले तिला तर ती घर चालवेल आणि लेकरांनाही सांभाळेल, मोठा करेल. म्हणून मी 10 लाख रुपये केले. 10 लाख रुपयाचं आज कमीत कमी 8% व्याजाने 80 हजार रुपये वर्षाला मिळतात.